दिनांक 15 जून रोजी जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शाळापूर्व तयारी मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीचे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तके गणवेश व खाऊ वाटप करण्यात आला. सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्यासोबत फोटो घेऊन प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक शारीरिक वजन उंची इतर वेगवेगळ्या गुणवत्ता चाचण्या घेण्यात आल्या. कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती मराठी मुले अध्यक्ष सचिन शिंदे उपाध्यक्ष नासिर चाचू सय्यद संतोष गिरी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मुली सुरेश मोहिते केंद्र प्रमुख जामखेड मुख्याध्यापक मराठी मुले मुख्याध्यापक करडिले सर मराठी मुली मुख्याध्यापक नवनाथ बडे सर मजहर खान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सागर माकुडे सर यांनी केलं तर आभार जोगदंड सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. आज शाळेचा पहिला दिवस ठीकच आहे ना. जामखेड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचं वाटप करण्यात आलं आहे. आज जामखेड जिल्हा परिषद मुले आणि मुली यांचं एकत्रित गणवेश वाटप आणि पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. मुलांचं अतिशय उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे आणि याचे खरे श्रेय शिक्षकांना जातं. शिक्षक अतिशय मेहनतीने काम करत आहेत. शाळापूर्व तयारीसाठी अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य त्यांनी तयार केलं आणि विद्यार्थ्यांना ते दाखवत आहेत आणि विद्यार्थी त्याचा आनंद घेत आहेत आणि अशीच या तालुक्याची प्रगती होत राहणार आहे. मी सर्वांना या नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि तालुक्याची शैक्षणिक प्रगती उत्तरोत्तर होत जाऊ. जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय शिस्तीचं कामकाज चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल की आमच्या महिला भगिनीसुद्धा सर्व एका गणवेशामध्ये आहेत आणि आत्ताच माननीय शासनानेसुद्धा सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्र एकच गणवेश लागू केलेला आहे आणि त्याची सुरुवात आमच्या महिला बंधू भगिनी शिक्षकांनी केली. त्याबद्दल गट शिक्षणाधिकारी म्हणून त्यांचं खरंच अभिनंदन आणि कौतुक करतो. सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा, कारण शासनातर्फे अनेक प्रकारची योजना राबवल्या जातात, त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड.